नमस्कार मुलींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये संत तुकाराम महाराज यांची संतवाणी आज आपल्याला अभ्यासायची आहे. संत तुकाराम महाराज यांचा परिचय. तुकाराम बोलोबा आंबिले यांचा जन्म 1608 आणि मृत्यू 1649. वारकरी पंथातील एक थोर संत, मराठी कवितेतील सर्वश्रेष्ठ प्रेषित कवी. मराठी जनमनावर त्यांच्या अभंगाचा खोल ठसा उमटलेला आहे. अभंगवाणी प्रसिद्ध तुक्याची असे त्यांच्याबद्दल सार्थपणे म्हटलं जातं. समाजातील दंभ आणि ढोंग यावर त्वेषाने प्रहार करणारा विद्रोही संत कवी म्हणजे संत तुकाराम. श्री तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा यात त्यांची अभंग रचना संकलित केलेली आहे. आर्तता, उत्कटता, प्रांजळपणा, आवेश यासोबतच चिंतनशील व संवेदनशील वृत्ती, समाजहिताची कळकळ, दांभिकतेवर प्रहार आणि कमालीचा पारखडपणा ही त्यांच्या अभंग रचनेची वैशिष्ट्ये आहेत. तुकाराम हे प्रयत्नवादाचे मोठे पुरस्कर्ते होते. प्रस्तुत अभंगातून त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन प्रयत्नांचे महत्त्व विशदित केले आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे प्रयत्न केल्याने असाध्य गोष्टी साध्य होऊ शकते हे प्रयत्नांचं उदाहरण देऊन प्रयत्नांचे महत्त्व या प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराजांनी प्रकट केलेले आहे. चला तर समजून घेऊया मग संत तुकाराम महाराजांचा हा पुढील अभंग. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. अभ्यासासी सांग कार्यसिद्धी अर्थात ओले मूळ जसजसे जोर धरते, ओले मूळ जसजसे जोर धरते तसतसे ते खडक फोडून खाली जाते. आणि अभ्यासामुळेच कोणतेही जे कार्य असतात ते कार्य पूर्णत्वास जातात. अभ्यासामुळे, प्रयत्नांमुळे जसं मूळ टणक कडक असणाऱ्या खडकालाही फोडून खाली उतरत जाते म्हणजे प्रयत्न केल्याने कुठलीही असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते. अभंगाची दुसरी ओळ. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कही वडतोच तरी. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कही वाढतोच वरी. अर्थात या विश्वामध्ये होऊ शकत नाही अशी कठीण गोष्ट या जगामध्ये नाही. जोवर प्रयत्न नाहीत तोवर एखादी गोष्ट कठीण वाटते. म्हणजे या विश्वामध्ये अशी कुठलीही गोष्ट कठीण नाही, जोपर्यंत आपण प्रयत्न नाही तोपर्यंत ती गोष्ट कठीण वाटते अशा अर्थाची ही ओळ. अभंगाची तिसरी ओळ. दोरे चिरा कापे पाडीला काचनी, दोरे चिरा कापे पडीला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. अभ्यासे सेवनी विष पडे अर्थात दोर सतत घासल्याने काचनी पडून दगड सुद्धा कापला जातो. सवयीने विष देखील पचनी पडते. सवय असली की विष सुद्धा पचवण्याची क्षमता येते. तुका मने कैचा बसण्याची ठाव, तुका मने कैचा बसण्यासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. अर्थात आईच्या गर्भाशयात बाळ राहण्यासाठी आवश्यक असलेली जागा एकाएकी तयार होत नाही. दिसा मासाने त्या बाळाबरोबर आईचे गर्भाशयही हळूहळू वाढत जाते. निश्चितच अभ्यास आणि सतत करणार केलेले आपण प्रयत्न यांच्या जोरावर ध्येय साध्य होते. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास ध्येय गाठले जाते. संकल्पाची सिद्धी कर्तृत्वाचा डोंगर उभा केल्यावाचून होत नाही. मात्र एखादी गोष्ट अशक्य आहे हे म्हणणे योग्य नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण तुका म्हणे. ज्याला जीवनाची बाग फुलवायची आहे त्याने प्रयत्न हाच परमेश्वर म्हणून त्याची पूजा केली पाहिजे.
प्रयत्नपूर्वक परिश्रम केले असता असाध्य वाटणारी गोष्टही साध्य होते. याचे कारण अभ्यास हेच आहे. अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे होय. हा